रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणालेत, अशा प्रकारे उपोषणाला बसणं उचित नाही। कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन केले। विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलनासाठी बसले आहेत। आमदार जयंत पाटील यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला तिथे गेले। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आहे। आज विरोधकांनी दिवसाच्या सुरुवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत की रोहित पवार यांनी तिथे आंदोलन किंवा उपोषण करू नये, तसेच आपलं म्हणणं सभागृहात येऊन मांडावे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं, तेथील पावित्र्य राखलं पाहिजे, तिथे आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही हे ठरलं आहे। याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली। उद्योगमंत्री पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही, अधिवेशन सुरू होऊन एकच आठवडा झालाय, आजच दुसरा आठवडा सुरू झालेला आहे। लोकप्रतिनिधींनीही निवेदन दिल्यानंतर, एमआयडीसीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे। अशा प्रकारे उपोषणाला बसणं उचित नाही, त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, असं अजित पवार म्हणाले। सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता, त्याचे पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी रवी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती। उदय सामंत साहेबांनी अनिल राव 1/7/2023 आपले 22 जूनचे पत्र मिळाले, पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले, तरी उपरोक्त नमूद विषयासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल, उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा। स्वतः मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये, एकच आठवडा झालेला आहे, आता दुसरा आठवडा सुरू झालाय, लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे। अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे तो पुरावे पण माझ्याकडे, तो वाईट झाला पहिला विषय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।